बातमी जालन्यामधून आहे। जालन्यामध्ये सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला। मतदान केंद्रावर आमदार कैलास गोरंट्याल आणि शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हा वाद झाला। मतदान केंद्रावर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आणि नंतर या घोषणाबाजीचं रूपांतर बाचाबाचीत झालं। पोलिसांच्या मध्यस्थीने हा वाद सोडवण्यात आला, मात्र काही काळ त्यामुळे वातावरण बिघडलं होतं। पानचंद्र या ठिकाणी विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक प्रक्रिया सकाळी 8 वाजेपासून सुरू आहे। या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। दोन गट आहेत यामध्ये, एका बाजूला माजी मंत्री श्री खोतकर साहेब आणि एका बाजूला विद्यमान आमदार श्री गोरंट्या साहेब यांचा गट आहे। तर दोन्ही जे गटाचे कार्यकर्ते काही वेळासाठी समोरासमोर आल्यामुळे काही तणावाची परिस्थिती झाली होती, पण वेळेस पोलिसांनी हस्तक्षेप करून सर्व परिस्थिती नियंत्रणात आहे आणि सर्व मतदान प्रक्रिया सर्व सुरळीत चालू आहे। माझा कुठलाही अनुचित प्रकार झालेला नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।